नमस्कार मित्रांनो मी श्री यू डी पाटील सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपलं स्वागत करीत आहे बी ए भाग एक सेमेस्टर दोन भूगोल पेपर नंबर दोन मानवी भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत hmm. सिलेबस ऑफ ह्युमन ज्योग्राफी इंट्रोड्यूस फ्रॉम जून टू थाउजंड एटीन जून दोन हजार अठरापासून मानवी भूगोल या अभ्यासक्रमाचा आपल्याला परिचय झालेला आहे आणि यामध्ये चार मॉडिल्स म्हणजेच प्रकरणं आहेत मॉडील फर्स्ट ह्युमन जॉग्राफी मानवी भूगोल मॉड्यूल सेकंड पॉप्युलेशन लोकसंख्या मॉड्यूल थर्ड सेटलमेंट वसाहत वसाहती मोडील फोर ॲग्रिकल्चर कृषी या चार प्रकरणांचा अभ्यास ह्युमन ज्योग्राफी या पेपरमध्ये केला जाणार आहे त्यापैकी पहिलं प्रकरण आहे ह्युमन जॉग्रॉफी म्हणजेच मानवी भूगोल विषय प्रवेश किंवा मान हो. मानवी भूगोलाची ओळख या प्रकरणामध्ये मित्रांनो मोडील फर्स्ट ह्युमन जॉग्रॉफी आपण अभ्यासणार आहोत मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ ह्युमन जॉग्रॉफी म्हणजेच मानवी भूगोलाची व्याख्या आणि मानवी भूगोलाचा अर्थ नेचर ऑफ ह्युमन जॉग्रॉफी मानवी भूगोलाचं स्वरूप स्कोप ऑफ ह्युमन ज्योग्राफी मानवी भूगोलाची व्याप्ती ब्रँचेस ऑफ ह्युमन ज्योग्राफी मानवी भूगोलाच्या शाखा आणि इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन ज्योग्राफी मानवी भूगोलाच्या महत्त्व किंवा मानवी भूगोलाच्या अध्ययनाचं महत्त्व तर या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत पैकी आपण पहिले दोन मुद्दे ज्याला आपण मिनिंग डेफिनेशन्स ऑफ ह्युमन ज्योग्राफी आणि नेचर ऑफ ह्युमन ज्योग्राफी चा अभ्यास पूर्ण झालेला आहे आणि नेचर संदर्भात नेचर ऑफ ह्युमन्चॉग्रफी या संदर्भात थोडीशी माहिती पाहून आपण स्कोप ऑफ ह्युमन्च्योग्राफीकडे वळणार आहोत तेव्हा आपण आतापर्यंत मित्रांनो भूगोल म्हणजे काय ज्योग्राफी हा शब्द सर्वप्रथम ग्रीक तत्ववेत्ता व भूगोलशास्त्रज्ञ इराटो यांनी यांनी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये वापरला इरेस्टो ज्योग्राफी ही संज्ञा जिओ आणि ग्राफिन या दोन ग्रीक शब्दापासून तयार केली जिओ म्हणजे अर्थ आणि ग्राफिन म्हणजे स्टडी म्हणजे स्टडी म्हणजेच अभ्यास किंवा वर्णन होय यावरून ज्योग्राफीचा हो अर्थ होतो डिस्क्राईब द अर्थ ऑर स्टडी ऑफ द अर्थ म्हणजेच पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र किंवा पृथ्वीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानवी सॉरी भूगोल मा होय पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र किंवा पृथ्वीचं अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल होय अशा प्रकारे आपण भूगोल या संज्ञेचा अभ्यास केल्यानंतर आपण भूगोलाच्या विशेषतः स्वरूपाकडे वळू आणि त्यामध्ये दोन प्रमुख शाखा आपण पाहिल्या विशेषतः प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल प्राकृतिक भूगोलाच्या पुन्हा दोन शाखा पडतात त्यामध्ये अजैविक भूगोल आणि जैविक भूगोल आणि मित्रांनो मानवी भूगोलाच्या आपल्याला या ठिकाणी अनेक शाखा दिसत आहेत सामाजिक भूगोल आर्थिक भूगोल ऐतिहासिक भूगोल राजकीय भूगोल वसाहती भूगोल लोकसंख्या भूगोल साधनसंपत्ती भूगोल कृषी भूगोल पर्यटन भूगोल व्यापार भूगोल अशा अनेक शाखा मित्रांनो भूगोलशास्त्रामध्ये आहेत आपण हेही अभ्यासलं की भूगोलशास्त्रामध्ये जागतिक भूगोल संघटनेनं आज अखेरपर्यंत दीडशेपेक्षा पेक्षा जास्त भूगोल शाखांना उपशाखांना शाखांना किंवा मा उपशाखांना मान्यता दिलेली आहे त्यानंतर आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली मानवी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली आणि अगदी शेवटी आपण या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं हेही पाहिलं की आधुनिक भूगोलाचा जनक म्हणून फ्रेड्रिक रॅडझिक यांना ओळखलं जातं हे आपण पाहिलं आणि त्यानंतर मित्रांनो आपण मानवी भूगोलाच्या जे काही व्याख्या व्याख्या आहेत त्याच्यामध्ये ॲलन सॅम्पल हंटिंगटन फाईट वरेनर त्याचबरोबर जे एच जी लबॉन जीन ब्रुन्स फ्रेड्रिक रॅडझेल या तज्ज्ञांच्या आपण व्याख्या अभ्यास केल्या आणि मित्रांनो यानंतर आपण विशेष महत्त्वपूर्ण गोष्ट पाहिली ती म्हणजे मानवी भूगोलाचे स्वरूप यामध्ये आपण पाहिलं की एकात्मतेचे स्वरूप परिवर्तनशील स्वरूप गतिशील स्वरूप परस्पर संबंधात्मक स्वरूप या गोष्टी आपण मित्रांनो अभ्यासलेल्या आहेत आणि विशेष महत्त्वपूर्ण गोष्ट की हे जे काही स्वरूप आहे ते आपण आपला जो संदर्भ ग्रंथ प्राध्यापक के खतीब सर यांच्या ग्रंथातून आपण मानवी भूगोलाचं स्वरूप अभ्यास केलं आहे इतरही अनेक ग्रंथांचा आपण विचार केला तर या स्वरूपामध्ये आपल्याला आणखीन काही गोष्टी मची भर घालता येईल उदाहरणार्थ मानवी भूगोल सौदी आणि कोळेकर सरांचं जे पुस्तक आहे निराली प्रकाशनचं हा संदर्भ ग्रंथ आहे तर त्यांच्या पुस्तकानुसार आपण मानवी भूगोलाचं स्वरूप जर अभ्यासायचं म्हटलं तर आपल्याला सांगता येतं की जगाच्या मित्रांनो निरनिराळ्या भागामध्ये विविधता आढळून येते शारीरिक रचना कपडे लत्ते चालीरिती रूढी परंपरा आदर्श यांच्यातून ही विविधता स्पष्ट होते त्याचबरोबर मित्रांनो अन्न वस्त्र निवारा या तीन प्राथमिक गरजांमध्ये देखील खूपच भिन्नता आढळते त्यांची घरे खेळ जीवन जगण्याच्या पद्धती या सर्वातच खूप फरक दिसून येतो त्यांची कामे व्यवसाय भाषा संस्कृती यांच्यात ही फरक दिसून येत मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्याला मानवी भूगोलाचं स्वरूप सांगता येईल उदाहरणार्थ शारीरिक रचना जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जर शारीरिक रचना पाहिली तर भिन्न भिन्न आहे युरोपियन लोक किंवा अमेरिकन लोक जर पाहिले तर गोरे आहेत देखणे आहेत तर आशियन लोक जर आपण पाहिले तर ते कृष्णवर्णी आहेत सावळे आहेत तर आफ्रिकन लोक पाहिले तर ते काळे कुट्ट आहेत त्यांचे ओट जाडसर आहेत पायाच्या जे काही पिंढऱ्या आहेत या मोठ्या जाडजूड आहेत डोक्याला जे केस आहेत ते फिजे आणि कर्ली म्हणजे कुरळे आणि गुंतागुंतीचे आहेत असे आपल्याला शारीरिक रचनेमध्ये मानवाच्या जगाच्या पाठीवरती भिन्नता पाहायला मिळते तर मंगोलियन लोक चिनी लोक गोरे आहेत पण त्यांचे डोळे अत्यंत बारीक असलेले आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर कपडे आपण पाहतो तर हा जो काही वस्त्र परिधान करण्याची जी काही पद्धती आहे ही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळी असलेली पाहायला मिळते हवामानानुसार विशेषतः वस्त्र परिधान केलं जातं उष्ण हवामानामध्ये सैलसर पांढरी कपडे तर थंड हवामानामध्ये गळाबंद असणारा कोट जाकीट गरम कानटोपी अशा प्रकारचे कपडे परिधान केलेले आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर चाली रीती रूढी परंपरामध्ये सुद्धा आपल्याला फरक पाहायला मिळतो उदाहरणार्थ पहा की दक्षिण भारतामध्ये तोडा आदिवासी लोक आहेत हे तोडा आदिवासी लोक मुलींच्या बाबतीमध्ये जन्माला येताच त्या मुलींना मारून टाकतं त्या मुलीला मारून टाकतं आणि त्यामुळं त्या तोडा आदिवासी जमातीची जी काही लोक लोकसंख्या आहे ही लोकसंख्या दिवसेदिवस घटत चाललेली आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा प्रकारचे तिथं त्या ठिकाणी ही पद्धत आहे आणि त्याचबरोबर एखादी त्यातून मुलगी वाचलीच किंवा एखादी मुलगी जर जिवंत राहिलीच तर मित्रांनो त्या एका मुलीला अनेक पती स्वीकारावे लागतात कारण का त्या समाजामध्ये मित्रांनो मुलीच नाही आहेत मग अशी परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर नागा आदिवासी जमातीमध्ये दक्षिण भारतातलं मी तोडा आदिवासी ज जमातीचं सांगितलं निलगिरी पर्वतामधलं तोडा जिल्ह्यामध्ये हा प्रसंग मी तुम्हाला सांगितला तर दुसरा हा प्रसंग मी तुम्हाला सांगतो ईशान्य भारतामध्ये आज नागालँड म्हणून स्वतंत्र नागांचं राज्याची नागा लोकांच्या राज्याची निर्मिती केली आहे त्या नागा आदिवासी लोकांच्यामध्ये अत्यंत दुर्गम भागामध्ये आज सुद्धा शिर शिकार केली जाते म्हणजे माणसांचं मुंडकच उडवलं जात तर त्या ठिकाणच्या स्त्रिया शूरवीर पुरुषांशी विवाह करतात ज्यानं अधिक शीर शिकार केलेली आहे त्या पुरुषांच्या गळ्यामधील गळ्यामध्ये त्या ठिकाणच्या स्त्रिया वरमाला घालतात कारण तो म्हणे शूर आहे अशा प्रकारे चाली रीती रूढी परंपरा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तर अन्न असेल वस्त्र असेल निवारा असेल या प्राथमिक गरजामध्ये सुद्धा आपल्याला भिन्नता पाहायला मिळते चायनामध्ये लोक अगदी मुंगी सुद्धा खातात साप सुद्धा खातात मध्ये बोर्ड बाहेर हॉटेलच्या लावलेला स्नेक सूप असा बोर्ड लावलेला आपल्याला ला वाळवंटी भागामध्ये सुद्धा किडा मुंगी पाली उंदर खाल्ले जातात तर ज्या ठिकाणी समुद्राचं सा सानिध्य लाभलेलं ला आहे त्या ठिकाणी मासेमारी खाली जाते समुद्र किनारपट्टीवरती पाऊस भरपूर पा। पडत असेल तर मासे आणि भात हा त्याच्या आहारामध्ये असतो तर अंतर्गत भागामध्ये जे ज्या भागामध्ये पिकतं ते त्या भागामधलं काय असतं मित्रांनो अन्नस्त वस्त्राच्या स्वरूपात मी वरती अगोदर सांगितलेलं आहे कपडे लच्या स्वरूपामध्ये की ज्या ठिकाणी जशा प्रकारचं वस्त्र सॉरी हवामान असतं तशा प्रकारचं वस्त्र त्या ठिकाणच्या लोकांनी परिधान केलेलं आपल्याला पाहायला मिळत आणि निवारा सुद्धा मित्रांनो अगदी अलीकडच्या काळापर्यंत निसर्गाला अनुरूप असा निवारा असायचा सभोवताली जे उपलब्ध असेल भौगोलिक साधन सामग्री त्या साधन सामग्रीचा सा वापर करून त्या था ठिकाणी त्या प्रदेशामध्ये तशा प्रकारची घरं बांधली जायची ज्या ठिकाणी दगड माती लाकूड उपलब्ध असेल तर दगड माती लाकूड याचा वापर करून त्या ठिकाणी घरांची निर्मिती व्हायची तर ज्या ठिकाणी फक्त लाकूड निर्म उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी फक्त लाकडांची घरं निर्माण व्हायची किंवा तयार केली जायची म्हणजे सभोवतालची असणारी जी काही परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीला अनुरूप असं घर आपोआपच तयार व्हायचं कारण ती साधन संपत्ती त्या ठिकाणच्या निवाऱ्यासाठी अत्यंत पोषक अत्यंत अनुकूल असायची आणि त्या ठिकाणचं घर सुद्धा त्या हवामानाला योग्यच बनायचं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्ताच सांगितलं की माती दगड आणि काय जे काही लाकूड असतं यापासून जे काही घर बनतं ते विशेषतः आपण पठारी भागातलं हे जे घर आपण म्हणतो ज्याला माळवरी घर म्हणतो हे घर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्याला दे गारवा देतो तर हिवाळ्यामध्ये आपल्याला दे उबदारपणा देतो म्हणजे एसी टाईपचं घर ज्याला आपण एअर कंडिशन म्हणतो अशा प्रकारचं घर आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे निवाऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी विविधता पाहायला मिळते त्याचबरोबर सर्व ठिकाणी खेळांचे प्रकार वेगवेगळे काही ठिकाणी आदिवासी लोक काय करतात प्राण्यांना हुसकावून लावतात आणि मग त्या प्राण्यांना नियंत्रणात आणण्याचं जे काही शर्यत लावतात आणि मग ते अशा प्रकारचा ते खेळ खेळत असतात अनेक प्रकारे वेगवेगळ्या चाली रीती रूढी परंपरा यामध्ये आपण पाहतो की जगाच्या कानाखोपऱ्यामध्ये खूपच भिन्नता पाहायला मिळते किंबहुना एखाद्या देशामध्ये सुद्धा भारतासारख्या देशामध्ये मोठ्या देशामध्ये आपण पाहतो की या सर्व गोष्टींच्यामध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते एका देशातच काय अगदी छोट्या छोट्या प्रदेशामध्ये सुद्धा अशा प्रकारची विविधता आपल्याला पाहायला मिळते याशिवाय पहा त्यांची कामे असतात त्यांचे व्यवसाय असतात त्यांच्या भाषा असतात त्यांची असता, संस्कृती असते या सर्व गोष्टींमध्ये सुद्धा मित्रांनो भिन्नता आपल्याला पाहायला मिळते आणि ही भिन्नता म्हणजेच काय आहे की मानवी जीवनपद्धतीमध्ये फरक आहे तर मानवी जीवनपद्धती ही वैविध्यपूर्ण आहे अशा प्रकारे मानवी भूगोलाचं स्वरूप आपण व्यक्त केलं तर चुकीचं ठरणार नाही हे संपूर्ण जगाचा जगाच्या पाठीवरती जे काही मानव आहेत मानव समाज आहेत या सर्व गो समाजाला किंवा या सर्व मानव मानवी जीवनाला सामोरं ठेवून हे काही वैविध्यपूर्ण असं मानवी भूगोलाचं स्वरूप आपल्याला या निराली प्रकाशनच्या मानवी भूगोल सौदी सर आणि ख जे काही <patern boxes राहे> कोळेकर सर आहेत या कोळेकर सरांनी या ठिकाणी आपल्याला हे मानवी भूगोलाचं वैविध्यपूर्ण असं स्वरूप मांडले पाहायला मिळतं ते अत्यंत सूक्ष्मपणे आणखीनही काही गोष्टी आपल्याला सांगतात की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये निरीक्षण करून सांगतात की विशेषतः ते म्हणतात की अंडीस पर्वतामध्ये लामाचे कळप बाळगणारा मानव किंवा मानव समाज आणि ऑफिसमध्ये काम करणारा कारकुन या दोन्ही मानवाचे जे काही जीवन आहे हे जीवन सारखे जगत नाही एकाच भागामधलं उदाहरण जरी दिलं की अंडीज पर्वता पर्वती प्रदेशाच्या भागामध्ये एखादं सरकारी कार्यालय आहे किंवा एखादं बँकेचं कार्यालय आहे किंवा एखादं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामधला कारकून आणि त्या प्रदेशामध्ये लामा नावाचं जे काही प्राणी आहे तो प्राणी त्यांचं कळप बाळगणारा जे काही मानव आहे तो मानव यांच्या जीवनामध्ये सुद्धा मित्रांनो जी काही जीवन जगण्याची शैली आहे त्याच्यामध्ये खूप विविधता आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं संपूर्ण जी काही संस्कृती आहे ही संस्कृतीमध्ये आपल्याला भिन्नता चालीरीती रूढी परंपरा यामध्ये सुद्धा एकाच प्रदेशातल्या एकाच भागातल्या मानवामध्ये सुद्धा अशा प्रकारची भिन्नता पाहायला मिळते इतकंच काय तर मित्रांनो पुढचं एक उदाहरण आपल्याला देता येतं की एकाच घरामध्ये दोन बंधू आहेत आणि त्यापैकी ही शेतकऱ्याची दोन मुलं आहेत आणि ती मुलं शाळेमध्ये जात आहेत आणि एका मुलाला शाळेमध्ये रस नाही आहे गोडी नाही आहे आवड नाही आहे तो मुलगा वडिलांना शेतीमध्ये मदत करतो आणि त्यानं शाळा सोडून दिली आहे दुसरा जो मुलगा आहे तो शाळेमध्ये खूप गोडी आहे आवड आहे मग त्या मुलाला त्याचे वडील आणि शाळा सोडलेला तो बंधू काय करतात शेतामध्ये राबतात आणि त्याला शाळेमध्ये पाठवलेला जे काही भाऊ किंवा त्यांचा मुलगा आहे यांना काय करतात लागणारी जी काही रसद आहे किंवा ज्याला आपण पैसा अडका म्हणतो हे पुरवतात आणि तेव्हा तो पुढं जाऊन काय बनतो मित्रांनो तो, तो ग्रॅज्युएट होतो नंतर तो स्पर्धा परीक्षा करतो स्पर्धा परीक्षेतून तो कलेक्टर होतो आणि कलेक्टर झाल्यानंतर या दोन जी काही एकाच घरामध्ये एकाच पर्यावरणामध्ये वाढलेली जी काही दोन मुलं आहेत या किंवा दोन भावंड आहेत या, भावंडा या, भावंडा या भावंडांच्यामध्ये मित्रांनो आपल्याला त्यांचं जीवन यापन जर आपण निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये जमीन आसमानचा आहे दोन्ही भावांची लग्न झालेली आहेत तर कलेक्टर असणारे जे काही बंधू आहे त्या कलेक्टर असणाऱ्या बंधूच्या घरामध्ये नोकर चाकर आहेत भांडी घासायला धुण्या भांड्याला फरशी पुसायला नोकर चाकर आहेत भाजीपाला कर आणायला नोकर चाकर आहेत गाडी चालवायला ड्रायव्हर आहे परिसर स्वच्छ घराचा परिसर स्वच्छ करायला माळी आहे किंबहुनास घर सुद्धा सरकारी आहे गाडी सुद्धा सरकारी आहे आणि मग या ठिकाण या ठिकाणामध्ये या असणाऱ्या जी काही कलेक्टरची पत्नी आहे जी गृहिणी आहे तिला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडलेला आहे आणि मग ती उठताना उठते मग ती जिम लावते जिमला जाते जिम येते आणि काय करते तास दोन तास बाथरूम मध्ये टबमध्ये बात घेते नंतर काय करते अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून आपण सुंदर कसं देऊ दिसू याचा काय करते ती प्रयोग करत बसते आणि नंतर मग थोडस आहार घेते आणि आहार घेऊन नंतर मग घराच्या बाहेर शॉपिंगला जाते शॉपिंग करून येते दुपारी विश्रांती घेते पुन्हा उठते पुन्हा नटते थटते आणि पुन्हा थोडासा व्यायाम करते पुन्हा आहार पुन्हा काय करते मित्रांनो ती पतीची वाट पाहते आणि ते आल्यानंतर दोघंजण पुन्हा कुठं तर पार्टीला जातात रात्री उशिरानं येतात आणि झोपतात अशा प्रकारचं जीवन यापन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो जो शेतकऱ्याचा दुसरा मुलगा आहे जो शेती करतोय त्याला पहाटेचं उठावं लागतं घरामध्ये पाणी भरावं लागतं पाणी विहिरीतून किंवा आडातून शेंदून आणावं लागतं आणि अशा प्रकारे तो पाणी भरतो ग्रहिणी काय करते लवकर उठते आणि अंगणामध्ये सडा मार्जन करते आणखीन हा काय करतो घरामध्ये पाणी भरल्यानंतर मित्रांनो आंघोळ वगैरे तो जाऊन शेतातच करतो आणि काय करतो जाता जाता बैल आपल्याबरोबर घेऊन जातो आणि तो शेतामध्ये लवकर पोचतो गृहिणी पाठीमागून काय करते घाई गडबडीनं स्वयंपाक करते आणि काय करते डोक्यावरती डालगा घेते म्हणजे डालगा म्हणजेच त्याला आपण काय म्हणूया की मोठा असणार ज्याला टप तुमच्या भाषेमध्ये छोटासा म्हणा किंवा पाटी म्हणा तर तो, तो डालगा घेते त्याच्यामध्ये जेवण ठेवते आणखीन काय करते दारातली जनावरं सोडते आणि त्या जनावरांना हाकत हाकत एक मूल काय करते पाटीवरती घेते तर एखादं मूल कडेवरती घेते तर एखादं मूल त्या अगोदर बाबा पुढं गेलेलं आहे आणि ते मूल काय आहे की नांगराच्या पाठीमागं चाबूक घेऊन ढेकळा ढेकळात फिरतंय आणि इकडं मात्र कलेक्टरच्या मूल आहे हे पाळणाघरातून इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मोठ्या असणाऱ्या ए सी कारमधून जात आहे अशा प्रकारची जर भिन्नता आपण वर्णन करायची म्हटलं तर आपल्याला प्रचंड असं वर्णन करता येईल की याच्यामध्ये खूप विविधता आहे खूप भिन्नता आहे आणि मग मानवी भू भूगोलाचं जे काही स्वरूप आहे ते त्यामध्ये आपल्याला खूप अशी विविधता पाहायला मिळते मित्र हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की हे ये मानवी भूगोलाचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप मित्रांनो अशा प्रकारे विविधतेनं नटलेलं आपल्याला पाहायला मिळतं बा आणि मग संपूर्ण जगाचा विचार करता आपल्याला असंही सांगता येतं की निरनिराळ्या देशामध्ये निरनिराळ्या प्रकारचं सरकार असतं किंवा निरनिराळ्या प्रकारचं शिक्षण असतं निरनिराळ्या प्रकारचे धर्म असतात याबाबतीतही मानवी भूगोलाचं स्वरूप आपल्याला एकसारखं दिसत नाही पा किंवा मानवी मानवी जीवन एकसारखं आपल्याला पाहायला मिळत नाही सरकारच्या बाबतीमध्ये कुठं लोकशाहीत किंवा त्याला आपण गणतंत्र म्हणतो असतं तर कुठं असते राज्यशाही असते कुठं असते हुकुमशाही असते अशा प्रकारे जगाच्या पाठीवरती शिक्षण वेगळं असतं किंवा स सा, सरकार सॉरी सरकार वेगळं असतं शिक्षण वेगळं असतं धर्म वेगळा असतो हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं पाहिजे तर काही भागामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे काही लोक उंच असतात गोरे असतात तल्लकबुद्धीचे असतात नवनवीन शोध लावणारे असतात चिकाटीचे असतात परंतु काही भागामधील लोक मात्र बुटके असतात काळे असतात मंदबुंदीचे असतात थोडक्यात आपल्याला सांगायचं झालं तर या संपूर्ण मानवी जीवनामध्ये जगाच्या पाठीवरती अशा प्रकारची आपल्याला विविधता पाहायला मिळते त्याचबरोबर पहा मित्रांनो आपल्याला ह्या चाली रीती रूढी परंपरा आहार ज्याला आपण म्हणतो आहार वस्त्र निवारा हवा पाणी या सर्व गोष्टीमध्ये किंवा सरकार शिक्षण धर्म त्याचबरोबर पहा त्यांची शरीरी असते या सर्व गोष्टीमध्ये विविधता तर आढळतेच परंतु याशिवाय अशा प्रकारची जी काही विविधता असते ती विविधता अशा प्रकारे का असते याची जी काही कारण आहेत या कारणाचं सुद्धा मित्रांनो अभ्यास मानवी भूगोलात होतो आणि या कारणांच्यामुळं अशा प्रकारचं मानवी भूगोलाला स्वरूप प्राप्त होतं आणि यामध्ये कारणं महत्त्वपूर्ण कारणं कोणत्या असतात की मानवी जीवन जी विविधता आहे याच्यामध्ये महत्त्वपूर्ण कारणं असतात ती म्हणजे जैविक सांस्कृतिक आणि नैसर्गिक पर्यावरण अशा प्रकारची तीन जी कारणं असतात या तीन प्रमुख कारणांच्यामुळं मानवी जीवनामध्ये वरील प्रकारची विविधता आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते आणि यामुळं आपल्याला काय पाहायला मिळतं की मानवी भूगोलाच्या स्वरूपामध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते पहा मानवी भूगोलाच्या विविधतेचा जो काही का अभ्यास आहे हा पृथ्वीवरील निरनिराळ्या भागातील लोकांमध्ये विविधता दर्शवून देते पहा वर्ष दाखवून देते किंवा दर्शवून देते आणि यामध्ये विविधता का दिसून येते याचा अभ्यास मित्रांनो के मानवी भूगोलात केला जातो हो पा किंवा केला पाहिजे तर अभ्यास ऑलरेडी अशा प्रकारचा अभ्यास सुरू झालेला आहे पण व्हाईट व रेनर यांच्यामध्ये मानवी भूगोलाचे जे काही स्वरूप आहे हे स्वरूप तीन प्रकारचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं पहा त्याच्यामध्ये विशेष करून पहिलं पहिल्या प्रकारचं जे काही स्वरूप आहे त्यामध्ये विशिष्ट प्रदेशातील निसर्गता उपलब्ध असलेली भौतिक साधने पा पहिलं जे काही व्हाईट आणि रेन रेनरने आपल्याला जे काही मानवी भूगोलाच्या स्वरूपामध्ये जी काही विविधता पाहायला मिळते त्याची जी काही कारणं आहेत ती पुढील कारणं तीन कारणामध्ये पहिलं कारण आहे की विशिष्ट प्रदेशातील निसर्ग निसर्गता उपलब्ध असलेली सा असलेली भौतिक साधने त्याच्यानंतर पहा विशिष्ट प्रदेशातील मानवी हालचालीतून मिळालेली सांख्यिकी अर्थात विविध क्षेत्रातील मानवी संपादन आणि तिसरी गोष्ट म्हणजे भौतिक साधने व मानवी क्रिया यांच्यातील परस्पर संबंध तर या ठिकाणी अगदी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर व्हाईट आणि रेनर यांनी सांगितलेले आहे की सभोवतालचं असणारं जे काही नैसर्गिक पर्यावरण त्याच्यानंतर दुसरं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे मानवी संस्कृती ज्याच्यामध्ये आपण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि तिसरं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे मानव आणि जे काही सभोवतालचं असणारं पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंध यामुळं आपल्याला मानवी भूगोलाचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप जे अत्यंत वैविध्यपूर्ण असं नटलेलं स्वरूप आपल्याला या ठिकाणी सांगता येतं का अशा प्रकारे आपण मानवी भूगोलाचं जे काही स्वरूप आहे तर वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या आधारे आपण हे स्वरूप स्पष्ट केलेलं आहे की मानवी भूगोल के प्राध्यापक के खद खति सर यांच्या पुस्तकातून यांच्या संदर्भग्रंथातून आणि आपण निराली प्रकाशन सौदी कोळेकर सरांच्या मानवी भूगोल या पुस्तकातून मानवी भूगोलाचं स्वरूप आपण व्यवस्थितरित्या अभ्यासलेला आहे पा याशिवाय सुद्धा अनेक पुस्तकातून वेगवेगळ्या प्रकारचं जे काही मानवी भूगोलाचं स्वरूप आहे ते स्वरूप स्पष्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं पहा उदाहरणार्थ फडके प्रकाशन यांचा जो काही मानवी भूगोल हा संदर्भ ग्रंथ आहे या संदर्भ हा संदर्भ ग्रंथ डॉक्टर प्रकाश सावंत यांनी लिहिलेला आहे त्यांनी सुद्धा आपल्याला अनेक संदर्भग्रंथांचा आधार घेऊन त्यांनी मानवी भूगोलाच्या स्वरूपाचं जी काही विविधता आहे ती विविधता स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सांगतात की मानवी जो काही समाज आहे त्या समाजामध्ये अनेक चालीरीती रूढी परंपरा अंधश्रद्धा त्याचबरोबर फा समाजामध्ये असणारी जी काही आर्थिक सांस्कृतिक या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला स्व विविधता पाहायला मिळते आणि ही विविधता या अनुषंगानं अत्यंत सूक्ष्म पातळीवरती अभ्यासली जाते सूक्ष्म पातळीवरून ते आपल्याला बृहद पातळीवरती अभ्यासली जाते अशा प्रकारचं स्वरूप या मानवी भूगोलाला प्राप्त झालेलं आहे ते तेही ते ते याही ठिकाणी यांचाही अर्थ एकच आहे की या स्वरूपामध्ये विविध आहे म्हणजे कोणत्याही तज्ज्ञांनी किंवा कोणताही म्हणून घेतला जवळजवळ मानवी भूगोलाचे अनेक संदर्भग्रंथ आहेत त्याच्यामध्ये आपण वीसपेक्षा अधिक संदर्भग्रंथातून जर आपण डोकावून पाहायचं जर ठरवलं तर प्रत्येक ठिकाणी नागरी भूगोलाच्या स्वरूपाविषयी वेगवेगळ्या पद्धतीनं आशय पुढं येत असला तरीसुद्धा त्यांचा जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष एकच आहे की मानवी भूगोलाच्या स्वरूपामध्ये विविधता आढळते यावरती मात्र सर्वांची एकवाक्यता असलेली आपल्याला फायला मिळते आणि म्हणून आपण ही एकवाक्यता जी आहे किंवा मानवी भूगोलाचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप वैविध्यपूर्ण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं का पा। जाता जाता पाणी भूगोलाच्या स्वरूपाविषयी इतकंच आपल्याला सांगणं अत्यंत महत्वपूर्ण वाटतं आणि ते म्हणजे की मानवी भूगोलाच्या स्वरूपाला जी काही गतिशीलता खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेली आहे आणि कोणताही समाज जर आज बघितला तर तो प्रगतशील समाज असू दे किंवा आपण दुसऱ्या शब्दामध्ये म्हणूया की नागरी समाज असू दे किंवा ग्रामीण भागातील समाज असू दे किंवा अगदी आदिवासी भागातील आ, समाज असू दे सर्व समाजामध्ये आज पहा जीवनयापनामध्ये गतिमानता आलेली आहे आणि त्यांचं जीवन जे आहे हे जीवन, जीवन सुधारत आहे अगदी मी असं म्हणणार नाही की आदिवासी लोकांचं जीवन अगदीच खूप गतिमानतेनं बदलून नागरी लोकांच्या जीवनापेक्षा अधिक गतिशील बनलेलं आहे असं मला म्हणायचं नाही परंतु त्या त्या ठिकाणाच्या भूतकाळाच्या तुलनेनं जर आत्ता आपण पाहिलं तर वर्तमान काळामध्ये मग ते आदिवासी लोक असू देत किंवा ग्रामीण लोक असू देत किंवा शहरी लोक असू देत त्यांच्या जीवना जीवनयापनामध्ये गतिशीलता प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही गतिशीलतासुद्धा एक मानवी भूगोलाचं स्वरूप आहे असं म्हटलं तर आपल्याला चुकीचं ठरणार नाही यावरती अर्थात अगोदर आपण चर्चा केलेली आहे पा तेव्हा मित्रांनो अशा प्रकारे आपण मानवी भूगोलाचे स्वरूप गेले दोन तास व्यवस्थितरित्या सर्व पैलूंना स्पर्श करून अभ्यासण्याचा प्रयत्न किंवा चर्चा करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे तेव्हा या ठिकाणी मित्रांनो वेळ संपते आणि मानवी भूगोलाच्या स्वरूपाचं अध्ययन किंवा अभ्यासही आपण या ठिकाणी संपलेलं आहे असं गृहित धरू अर्थात हे एक न संपणारी प्रोसेस आहे हे स्वरूप किंवा व्याप्ती हे जे काही मुद्दे आहेत हे पुढच्या आपल्याला संपूर्ण आपण जो काही मानवी भूगोलाचा अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत त्याच्यामधील आपण अंतरंग पाहणार आहोत यामध्ये सुद्धा मानवी भूगोलाचं स्वरूप किंवा मानवी भूगोलाची व्याप्ती व्याख्या अर्थ दडलेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की ऑफिशियल किंवा आपण हा जो काही मुद्दा चर्चेला सुरुवात केलेला आहे तो इथं संपलेला आहे असं आपण म्हणूया आणि या ठिकाणी मित्रांनो आपण थांबूया धन्यवाद